अपन बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कष्टकरी समाजाची लोकांची कथा आणि व्यथा याचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे न्यूज 7 डेजचे जिल्हा प्रतिनिधी, बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी। बघूया सविस्तर वृत्तांत गणेश ढवळे यांच्या जुबानी। काय आम्ही ओढ समानाय, आम्हाला हे काम करावंच लागते, त्याच्याशिवाय काय कामाशिवाय आम्हाला पर्यायच नाही। मुलं बाळ काय करतात? मुलं बाळ हीच करते, दुसरं काहीच नाही आम्हाला। अडचण अशी पावस उन्हाळ्यात हेच काम करावं लागतो आम्हाला। आम्ही जातीचे लवण आहे, आम्हाला गाव गाव सोडून हेच काम करावं लागतं पोटासाठी। आमचे बारीक बारीक पोरं पण हेच काम करीत, आम्हाला दुसरं काहीच नाही। आधार कार्ड नाही होत, राशन कार्ड नाही होत, आमचे प्रूफच नाही होत पुढेही गेलं तरी। आपण या ठिकाणी पाहतोय की पाटोदा तालुक्यातील पाटोदा शहरामध्ये ही लमान समाज जे आहे खडी फोडणारे आहेत, वडरी समाज जे आहेत, तर या महिलांचं आणि पुरुषांचं असं म्हणणं आहे की यांचं आयुष्य पूर्ण खडी फोडण्यातच गेलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या योजना यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे। राशन असेल किंवा बाकीच्या कुठल्याही योजना असेल यांच्यापर्यंत पोहोचत नाही। यांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी शासनाने एक माणूस म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनाचं यांच्याकडे बघावं। यांच्या मुलाचं जर शिक्षण पाहिलं तर यांच्या मुलांचे शिक्षण होत नाही आहेत आणि अडाणीपणामुळं यांना परंपरागत हाच व्यवसाय करावा लागतो। त्यामुळे यांचे असं म्हणणं आहे की शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं। डॉक्टर गणेश ढवळे, न्यूज 7 डेज, बीड।